गणेशोत्सवाबरोबरच कोकणात पारंपरिकरित्या साजरा केला जाणारा मोठा सण म्हणजे शिमगोत्सव. शिमगोत्सवाचा पहिला दिवस म्हणजेच होलिकोत्सव अर्थात हुताशांनी पौर्णिमा म्हणजेच होळी. कोकणात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गावातच नव्हे तर कधी वाडी वस्त्यांवर होळी उभारून तिचं दहन केलं जातं. मात्र या परंपरेला छेद देत एक होळी अशी आहे की तिचं कधीही दहन केलं जात नाही. सावंतवाडी तालुक्यातील ऐतिहासिक नरेंद्र डोंगरालगत मळगाव गावच्या सुवारड्याच्या कड्यावर एक प्रशस्त खडकावर उभी असलेली ही होळी दरवर्षी उभारली जाते खरी, मात्र तिचं दहन केलं जात नाही. होळी उत्सवानंतर अगदी वर्षभर मळगावच्या सीमेवर या उंच कड्यावर सन्मानाने ही होळी दिमाखदारपणे डौलाने तिच्यावरील भगवी पताका फडकवत उभी असते. आवी, 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 आवी,